नमस्कार मी तेजराज डी के व टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील बोप्पाराम या गावातील घटना पाहणार आहोत तर बोप्पाराम या गावामध्ये कुटुंब राहिलं आहे त्या कुटुंबामध्ये चार लोक आहेत दोन मुली आहेत व एक जमील शेख आहेत त्यांची पत्नी हामिंबी शेख पण आहेत तर आता एका मुलीचं लग्न झालेलं आहे लग्न झालेलं असल्याकारणाने त्यांची मुली एक सासवडीत नांदायला व त्या मुलीला भेटण्यासाठी ह्या हामिंबी शेख गेलेले आहेत आता त्यांना जाऊन एक हप्ता झालेला आहे म्हणून जमील ही त्यांना आणण्यासाठी काय करतात आपले टू व्हीलर काढतात व त्यांच्या मुलीच्या सासरवाडीला निघतात आता घरातून निघल्यानंतर काय दूर गेल्यानंतर त्यांना एक दोघंजणं इसम भेटतात रस्त्यात व ते त्यांना थांबवतात व था, त्यांना विनंती करतात की आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे तर आमच्यामधले एक जणाला तुम्ही पेट्रोल पंपवरून सोडा जमील ही काय करतात चला माणूसकीच्या नात्याने तेही एक जणाला घेतात व पुढे निघतात आता पुढे काय अंतर गेल्यानंतर तो जो पाठीमागं बसलेला इसम आहे तो काय करतो पसली जी इंजेक्शन आहे सिरिंज आहे तो बाहेर काढतो व शेखच्या जांगेमध्ये ते घुसवतो आणि इंजेक्शन देतो त्यांना आता ते इंजेक्शन दिल्यानंतर हे खूप हिवळतात ओरडतात व घाबरून जातात की हे हा काय करतो आहे म्हणून मग जमिलशेक गा गाडी बाजूला घेतात व खाली पडतात मग तो जो आहे पाठीमागा बसलेला तो हे लगबग खाली उतरतो त्याच्या मागोमागच त्याचा एक दुसरा मित्र येत असतो आता मित्र येत असतो तो, तो तर थांबणार आहे म्हटलेला होता पण तो काही थांबलेला नसतो तर यांचा एक प्लॅनिंग असतो तर तोही गाडीवर पाठीमागे येत असतो तोही सम त्या गाडीवर बसतो हे दोघेही पसार होतात आता हे दोघं पसार झाल्यानंतर मग जमीन शेख जे आहेत ते आरडाओरड करतात त्यांना चक्कर आल्यासारखी पण होतं बडबडल्यासारखं होतं डोळ्याला अंधार येत असते मग तेवढं तिथं जे शेतामध्ये काम करणारे लोक असतात ते सर्व लोक जमा होतात व त्यांना विचारावं तुम्हाला काय झालेलं तर ते सांगतात की माझ्याबरोबर एक इसम होता एक यु तरुण युवक होता मी त्याला लिफ्ट दिली होती व त्यांनी माझ्या जांगेमध्ये इंजेक्शन दिलेला आहे आणि तो पसार झालेला आहे व लवकर मला त्वरित दावखान्यात घेऊन जा मला कसं तरी होते डोळ्याला अंधार येते चक्र आल्यासारखं होतं मग तेही लोक काय करतात त्या जमिनीला त्वरित दावखान्यात घेऊन जातात आता दावखान्यात घेऊन जात असताना जमिलचा रस्त्यातच मृत्यू होतो आता तरी पण ते लोक त्याला दवाखान्यात घेऊन जातात व पोलिसांना तत्काळ फोन करतात मग पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिस हे दावखण्यात येतात दावखण्यात आल्यानंतर पूर्ण त्या लोकांपैकी विचारपूस करतात जमिलची पडताळणी करतात पूर्ण मग हा कोण आहे कुठला आहे याला कोणी मारला असावं का मारला असावं म्हणून मग जमीनपासी काही कागदपत्रं मिळतात का काही त्याची ओळख मिळते का म्हणून सर्व चेक करतात त्याच्यापाशी त्याचा आधार कार्ड वगैरे मिळून होतं पोलिसांना मग ते मिळाल्यानंतर पोलिसांना कळतं की हा बोप्पाराम या गावचा रहिवाशी आहे व याचं नाव जमील शेख आहे मग पोलिस त्या लोकांकडे चौकशी करतात की कुठं ही घटना घडलेली आहे त्या घटनास्थळावर आम्हाला घेऊन चाला म्हणून मग पोलिसही त्या गावकऱ्यांबरोबर घटनास्थळावर जातात त्या लोकांबरोबर मग घटनास्थळी गेल्यानंतर पूर्ण त्या जागेची लोक पाहणी करतात पूर्ण पडताळणी करतात पडताळणी केल्यानंतर त्यांना एक तिथं इंजेक्शनही दिसून येतं ज्याप्रमाणे लोक सांगतात पोलिसांना की असं असं त्यांनी सांगितलं त्यांच्या पाठीमाग गाडीवर एक हिसम बसलेला होता व त्यांनी त्यांना एक इंजेक्शन दिलेलं आहे जांगेमध्ये असं ते लोक त्यांना पोलिसांना सर्व माहिती देतात तर चौकशीमध्ये पण पडताळणीमध्ये पण त्या जागेच्या पूर्ण पंचनाम्यामध्ये पण पोलिसांना ते इंजेक्शन मिळून येतं मग ते इंजेक्शन ही ताब्यात घेतात मग पोलीस काय करतात आता शेखच्या बोपाराम ह्या गावी जातात आता गावाकडे गेल्यानंतर मग आता जमिलशेक कुठं रा, राहत राहिला आहे कुठं आहेत हे ते त्याच्या घरी न जाता पर पहिलं काय करतात पोलिस त्याच्या गावातून माहिती काढायला सुरुवात करतात की शेख हा माणूस कसा होता त्याच्या घरी कोण कोण आहे त्याची बायको कशी आहे किती मु किती मुलं आहेत त्यांना अशी बाहेरून सर्व चौकशी करायला सुरू करतात मग त्या चौकशीमध्ये पोलिसांना असं कळतं की जमीलची जी बायको आहे इमामबी त्यांचं बाहेर एक अनैतिक संबंध चालू आहेत एक आठ नऊ वर्षापासून बाहेर त्यांचं अनैतिक संबंध सुरू आहेत व त्यांच्या घरामध्ये भांडणी सुरू आहेत मग पोलिसाला कुठंतरी एक धागा सापडतो मग पोलिसांना त्याच्या बायकोवरच डाउट होतो की ह्याच बा त्याच्याच काहीतरी केला असावं म्हणून त्याच्या तिच्यावर त्यांना संशय येतो पोलिसांना मग संशय आल्यानंतर पोलिस काय करतात मग कुठून तरी त्याच्या बायकोचा आमिंबीचा फोन नंबर मिळवतात पोलीस मग फोन नंबर मिळाल्यानंतर ते फोनचे पूर्ण कॉल डिटेल काढतात पूर्ण फोनची हिस्ट्री काढतात त्या त्याच्यामध्ये पोलिसांना असं कळतं की ज्या तारखेला बरोबर ही घटना घडलेली आहे त्या तारखेला हमाबी कुणाकोणाबरोबर कॉन्टॅक्ट होता कुणाकोणाबरोबर फोन क तिने बोलली होती फोन कुणाकोणाला केला होता तर त्याच्यामध्ये एका इसमाचं सारखा नंबर पोलिसांना मोबाईलमध्ये आढळतो आणि त्या इसमाबरोबर हिमाबीने बऱ्याच वेळा फोन केलेला असतो फोनवर बोललेली असती त्या दिवशी बोललेली असती घटनेच्या दिवशी घटनेच्या आधी पण बोललेली असती घटना घडल्यानंतर पण बोललेली असती आदल्या दिवशी पण बोललेली असती अजे त्या काळामध्ये बरेच त्यांचे फोन झालेले असतात मग पोलीस काय करतात तो नंबर घेऊन त्या नंबरचा पूर्ण डाटा काढतात पत्ता काढतात राती डाटा काढल्यानंतर सर्व ॲड्रेस वगैरे काढल्यानंतर तो ॲड्रेस असतो मोहन मोहन नावाच्या मासा मग मो त्या मोहनचा सर्व ॲड्रेस इतर पोलिसांना मिळतो मग पोलिसांना ॲड्रेस मिळाल्यानंतर ते मोहनच्याही घरी जातात मोहनच्या घरी जाऊन धडकतात मग त्या मोहनचे कॉल डिटेल्ससुद्धा पोलीस काढतात घटनेच्या दिवशी यांनी कुणाला फोन केला म्हणून मोहनी घटनेच्या दिवशीच्या दोन चार आधी दिवसापासून घटना घ घडेपर्यंत घटना घडल्यानंतरसुद्धा एक तीन लोकांच्या सारख्या संपर्कात होता मग पोलीस काय करतात त्या तीन लोकांच्याही कॉल डिटेल काढतात त्या नंबरवरून त्यां त्यांचा पूर्ण डाटा काढतात आणि ह्या ते तिघांनाही पोलीस आपल्या कस्टडीमध्ये घेतात ताब्यात घेतात मोहनलाही घेतात इमाबीला पण घेतात व त्या ते तिघांनाही घेतात त्या ह्या पाच लोकांना आणि त्याच्यामध्ये जो एक असतो तो एक डॉक्टर असतो मग पोलिसांना खात्री पडते की हां डॉक्टर आहे म्हणजे ह्या डॉक्टरकडूनच मोहननी ते विषारी औषध घेतलेलं असणार आहे सिरिंज घेतलेला असणार आहे व त्या युवकांकडे देऊन ह्या त्या युवकांकडूनच ही हत्या घडवली आहे म्हणून पोलिसांना हा संशय पक्का होतो पोलिसांचा मग पोलीस काय करतात सर्वांना ताब्यात घेतात मग पोलीस चौकीला आणतात आता पोलिस चौकीला आणल्यानंतर मग पोलीस चौकशीला सुरुवात करतात पहिलं तर उत्तर उत्तरं इमाबी द्यायला सुरू करते ज्यावेळेस मग मोहनला समोर आणल्यानंतर मग इमामबी पण हादरून जाते पूर्ण गोंधळून जाते की अरे मोहनला पण समोर आणलेला आहे मग मोहनच्या समोर त्या तिकडला आणल्यानंतर ते ते गरबडून जातात मोहनही गरबडून जातात सर्वच गरबडून जातात मग सर्वांना कळते की पोलिसांना पूर्ण आहे मग पोलीस जी चौकशीला सुरुवात करतात तेव्हा मग इमामबी सांगायला सुरू करते की साहेब म्हणते आता ज्याला मारलाय तो माझा पती आहे त्याचं नाव जमील शेख आहे ओमी त्याची बायको बी आहे मग पोलीस विचारतात का मारलं मारण्याच्या मागचं कारण काय तर मग ती सांगायला सुरुवात करते की साहेब म मी आता एक दहा आठ वर्षापूर्वी माझं वय चाळीस होतं त्या वयामध्ये मी आता आठवडी बाजाराला म्हणून बाजाराला जायचे बाजारला गेल्यानंतर हा जो रिक्षावाला आहे मोहन हा रिक्षा चालवतोय लोकांना पॅसेंजरशी आण करत असतो मग मी याच्या रिक्षा जायची यायची आता मी तरुण होते मीही चांग दिसायला सुंदर होते माझा बांधाही चांगला असल्या कारणाने मी काय करायचे थोडेसे घट्ट कपडे घालायचे आता घट्ट कपडे घालत असल्यामुळं हो लोकांच्या नजराही माझ्याकडे यायच्या लोक मला आकर्षित व्हायचे त्याचं मला खूप खूप कुतूहल वाटायचं बघा माझी मुलगी मुलीचं लग्न झालेलं असून मला जावई आलेलं असून माझं वय एवढं सुद्धा लोक माझ्यावर मला भाळतात माझ्या शरीराकडे बघून खूप उच्चे उत्तेजित होतात म्हणून मला याचं खूप कुतूहल वाटायचं आणि आशामध्येच मग हा मोहन ही माझ्याकडं खूप बघायचा मला मी आले बाजाराला जाण्यासाठी घरातून निघाले की हा रिक्षा तयार ठेवायचा मला घेऊन पण जायचा घेऊन पण यायचा पैसे घेत नसायचा मग अशामधून मला कुठंतरी त्याच्याविषयी कुचूर वाटलं मला असं वाटलं की हा कुठंतरी आपल्यावर प्रेम करतो आहे ह्याचा आपल्यावर कुठंतरी जीव जोडलेला आहे म्हणून मग मी काय केलं मी याच्यावर लक्ष द्यायला सुरू केलं माझ्याही लक्षात आलं की हा खरंच आपल्यावर प्रेम करतो आहे म्हणून मग असे मग आमची बोलणं चालणं सुरू झालं बाजाराला येणं जाणं सुरू झालं मग अशातून आमचं प्रेम जुड जडलं आता प्रेम जडल्यानंतर याची चर्चा सर्व गावामध्ये सुरू झाली बाजारामध्ये सुरू झाली रिक्षावाल्यांपैकी सुरू झाली मग ही चर्चा माझ्या नवऱ्याच्या कानावर आली आता ही गोष्ट आहे आठ वर्षापूर्वीची मग आठ वर्षापूर्वीची ही गोष्ट असल्या कारण माझ्या नवऱ्याच्या कानावर आली मग तेव्हापासून माझा नवरा व माझ्यामध्ये सारखे भांडणं व्हायला सुरू झाले रोजची कुरबुर सुरू झाली माझा नवरा मला समजवून सांगायचा व्यवस्थित राहा व्यवस्थितही करा आपल्याला जावं आलेलं आहे आता दुसऱ्या मुलीचं मुलाचं लग्न होईल असं काहीतरी सांगायचं समजूनही करायचं पण मी काही समजून घेत नव्हते आता म्हणतात ना प्रेम हे आंध्र असतं तशी मी आंध्रे झालते मग आता मी त्यांच्या रोजच्या बांधाला वैतागले होते तर ता, वैतागले असल्या कारणाने मग मी मोहनला कुठंतरी हे सर्व सांगितलं मोहनला म्हटलं की मला तुझ्यावरच आता राहायचं आहे तुझ्यावरच लग्न करायचं आहे तर आपला जो आडसळ आहे माझा नवरा जेमिल खा शेख त्याला आपल्याला आता आपला अर्थाला जो आहे तो दूर करायचा त्याला संपवायचं मग काय करायचं कसं संपवायचं मग त्यांनी एक प्लॅनिंग केलं की जसं आपण सापडायलाही नाही पाहिजे त्याला आपण कुठलं तरी विषारी औषध देऊन त्याला रस्त्यावर कुठल्या तरी मारून टाकायचं ॲक्सिडेंटमध्ये हे पूर्ण केस मिटून जाईल म्हणजे आपल्यावर येणार नाही केसही होणार नाही असं तो प्लॅनिंग त्यांनी करायचं ठरवलं त्याप्रमाणे मग त्यांनी त्याचा ते जो मित्र डॉक्टर आहे त्या डॉक्टरची भेट घेतली व त्यांच्याकडून विषारी औषध घेतलं सिरिंजी घेतलं आणि दोन युवकांना तयारी केलं मग त्यांनी बहाणा करून ते मला आणायलाच येत होते मी मुलीकडं होते स सा, मुलीच्या सासरी गेले होते तिला भेटायला व तीन चार पाच दिवस तिकडंच राहिले होते मग तिकडं राहि राहिल्या कारण मग यांचा मला फोन आला मी यांना म्हणलं या मग तीच संधी साधून मी मोहनलाही फोन केला की ते मला मुलीच्या सासरोडीत मी तिकडं मु मुलीला भेटायला गेलेले आहे तर ते मला भेटायला आपलं नेहायला येणार आहेत मग तोही त्यांना त्याच रस्त्यावर काहीतरी प्लॅन करून त्यांना को कोणतरी पाठवून त्यांना त्यांचा घातीतच करायचा आहे म्हणून मग ठरल्याप्रमाणे त्यांनी दोन युवकांना तिथं रस्त्यावर थांबवलं त्यांनी था था त्याला लिफ्ट माहिती येतल्या एकाने लिफ्ट माहिती व त्याच्यासमोस सोबत ते विषारी औषध पण दिलं तर सिरेंजमध्ये भरून मग लिफ्ट मागितल्यानंतर यांनी माणूस की दाखवत त्याला लिफ्ट दिली व लिफ्ट दिल्यानंतर पुढं काय अंतरावर गेल्यानंतर सामसुम ठिकाण बघून यांनी त्याच्या जांगेमध्ये ते इंजेक्शन घुसवलं आता ते इंजेक्शन घुसवल्यानंतर मग ते रस्त्यावर पडले हा जो तरुण होता तो पळून गेला मग तिथल्या शेतकऱ्या शेतामध्ये काम करणार लोकांनी त्यांना त्यांना दावाखणत नेलं दावखणं नेपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला आहे तर असा हा केसचा सर्व उलगडा होतो मग हाच केसचा असा सर्व उलगडा झाल्यानंतर पोलिसांनाही थोडं अजेब वाटतं की झाल्या गेलेली बाई आहे हिचं वय आता अठ्ठेचाळीस आहे आठ वर्षापूर्वीची ही केस आहे ना आत्तापर्यंत आठ वर्षापूर्वी यांचं अनैतिक संबंध जुळले होते आणि आत्तापर्यंत त्यांचे हे संबंध चालू आहेत नवरा आत्तापर्यंत सहन करत होता पण हिला कळलं नाही तो समजावूनही सांगत होता की आपल्याला मुलं आहेत मुलं मोठे झालेले जावे आलेले तो काय असं शेण खाऊ नकोस म्हणून पण हिचं प्रेम आंधळ होतं तिला नवऱ्यापेक्षा तो जास्त आवडला होता वयाच्यामध्ये ती भरकटली व जी करून आहे ती चुकीने करून बसली विचार पाचार सर्व बाजूला राहिलं एका क्षणिक सुखासाठी ती ह्या टोकापर्यंत पोहोचली व नवऱ्याला मारून टाकला आता ही जेलमध्ये जाणार आहे ते बाकी सर्व जेलमध्ये जाणार आहेत आणि इकडं मुलं मुलं उड्यावर पडणार आहे तर कसं असतं मित्रांनो ही जी बाई आहे ना बाई स्त्री एखाद्याचं घर आबादही करू शकते आणि एकाला बर्बाद करायचं म्हटलं तर बरबादही करू शकते अशी स्त्री असते तर त्यांनी पण विचार करून वागला पाहिजे स्त्रियांनी पण विचार करूनच वागला पाहिजे सर्व स्त्रिया अशा नसतात पण काय त्याच्यामध्ये असतात पुरुषांमध्ये पण काय पुरुष पण अशा असतात काही चांगले पण असतात जशी बा पाच बोटं सारखी नसतात जसे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती जसं आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्या प्र प्रमाणेच हे सर्व आहे तर प्रत्येकाने एक विचार करून वागला पाहिजे वर्तमानात विचार भविष्याचा केला पाहिजे व ज जा, वर्तमानात जसा आपण वागाल भविष्यात त्याचा काय परिणाम होईल व कुठल्या परिणामाला आपल्याला तोंड द्यावं लागेल आपल्याला तोंड द्यावं लागत नाही तर आपल्या पाठीमागा आणखीन बरेच आहेत मुलं आहेत आई वडील असतात बहीण भाऊ असतात आपले मुलं असतात त्यांचाही विचार करायलाच पाहिजे आपल्या स्वतःचाही विचार आपण करून ह्या सर्व गोष्टी पुढच्या नियोजन करूनच वागायला पाहिजे सर्व विचार करूनच वागायला पाहिजे तर ही होती आजची स्टोरी आपल्याला ही स्टोरी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण सबस्क्राईब केलं तर मला उत्साह येईल थोडं मोटिवेशन मिळेल मी आपल्यासाठी चांगल्या चांगल्या स्टोरी घेऊन येऊ शकेल आपल्यासमोर चांगल्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करेन तर आपण माझ्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा आता मी आपल्याला काय म्हणतो सबस्क्राईब करा म्हणून कारण आपण आहात तर मी आहे माझ्या स्टोअर आहेत माझे चॅनल सर्वच आहे तर आपण मला थोडा सपोर्ट करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा तो माझ्या स्टोरी ऐका जा व शेवटपर्यंत ऐका जा व काय चुकला असेल नसेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगत जा तर आपण सुखी रहा, खुश राहा आपल्या परिवाराची काळजी घ्या आपण परत उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद